नमस्कार, मी डॉक्टर शशिकांत वैद्य, बालरोग तज्ज्ञ। आज आपण लहान मुलं आणि करोना याविषयी संवाद साधूया। तर झालंय काय, करोना काय आपली पाठ सोडत नाही आहे। वर्ष झालं, सव्वा वर्ष झालं, आता तर आपण सगळे म्हणतोय की दुसरी लाट आहे। होतं काय की हा करोनाचा जो व्हायरस आहे तो म्युटेट होतो। म्युटेट म्हणजे काय, की तो आपले गुणधर्म थोडेसे बदलतो। आणि यावेळी काय झालं, या दुसऱ्या लाटेमध्ये आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की हा थोडा लहान मुलांच्यावर पण त्याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे। म्हणजे जर आपण टक्केवारीत म्हणायचं झालं तर साधारणपणे 2 ते 3% ही लहान मुलं आता त्याच्यामध्ये अडकायला लागली आहेत। आता ह्याला काय करायचं, सगळ्यांना काळजी आहे। आम्हाला जे फोन येतात ते तेच येतात, आम्ही पॉझिटिव्ह आहे, आमच्या मुलांचं आम्ही काय करायचं, मुलांना काय होतं आहे। हे शक्यतो आपण जी लक्षणं बघतो ती लहान मुलांच्यातली लक्षणं, साधारण त्यांना जेव्हा सर्दी खोकला नियमित जो होत असतो नेहमीचा, म्हणजे करोनापूर्व काळातही तो होतच होता, सर्दी आहे, ताप आहे, खोकला आहे, घसा खवखवणं आहे, थोडंसं थकवा येणं आहे किंवा जुलाब आहेत, अंगावरती पुरळ आहे, ही लक्षणं ह्या करोनामध्ये लहान मुलांच्यामध्ये पण दिसतात। आता ही लक्षणं दिसल्यावर लगेच घाबरण्यापेक्षा आपण काय करता येईल, तर या मुलांसाठी आपल्याला त्याचा उपाय काय करता येईल हे बघायला पाहिजे। बरेचशा वेळेला काय असतं की घरामध्ये आई वडील किंवा कुणी वयोवृद्ध माणसंही पॉझिटिव्ह येतात, त्यांना काही त्रास असतो, मग प्रश्न असा असतो की या मुलांची टेस्ट करायची की नाही करायची। आणि समजा केली आणि समजा जर ती पॉझिटिव्ह आली तर काय करायचं, तर सगळ्यांना अशी विनंती आहे की कृपा करून अशा वेळी घाबरू नका। त्याचं कारण मी मगाशी सांगितलं की हा सौम्य प्रकाराचा असा लहान मुलांमध्ये आढळणारा करोना इतका काही त्रास लहान मुलांना देत नाही, हे आपलं खरं तर सुदैव आहे। अशा वेळी काय करायचं की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना, पीडियाट्रिशियनला, तुमच्या फॅमिली डॉक्टरला हे कळवायचं। आणि मी जे आपल्याला लक्षणं सांगितली त्या लक्षणांना आपण ट्रीट करायचं। म्हणजे काय करायचं, ताप, तापाला काय करायचं, तर तापासाठी तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो। बऱ्याचशा घरामध्ये अजूनही थर्मोमीटर दिसत नाही, कृपा करून आपल्याकडे थर्मोमीटर ठेवा। आता पल्स ऑक्सिमीटर हे नाव आता घरोघरी गेलेलं आहे। दुसरं एक मला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही डॉक्टरांना फोन करता तेव्हा कृपा करून एक कागद आणि एक पेन हे नेहमी असू दे तुमच्याकडे, कारण त्यांना तुम्हाला जे सांगतात डॉक्टर ते तुम्हाला त्याच्याबद्दल ते लिहून घ्यायला लागतं। पॅरासिटेमॉल हे जे औषध आहे ते आपण तापासाठी वापरतो। ताप जर जास्त असेल तर थोडंसं उकळून कोमट केलेलं पाणी घेऊन त्यांनी अंग स्वच्छ पुसून घेऊ शकतो, त्या मुलाला व्यवस्थित आराम मिळेल, त्याची धावपळ कमी होईल असं बघू शकतो। त्याला जास्तीत जास्त पाणी म्हणजे लिक्विड्स, द्रव पदार्थ हे आपण लहान मुलांना देऊ शकतो आणि त्यांना ह्या त्यांच्या सौम्य आजारातून आपण बाहेर काढू शकतो। आता मग काळजी कधी करायची, काही जास्त काही होतच नाही का कधी, तेही तुम्हाला मी सांगतो। की एखादं मूल जर समजा खूप ताप आहे आणि समजा 3-4 दिवस ताप त्याचा गेला नाही, किंवा त्याचा श्वास हा जोरामध्ये येत असेल, आपण ब्रेदलेस म्हणतो त्यांना, श्वासाची गती जास्त वाढत असेल, ह्याच्याबरोबरच समजा त्याला युरिन होत नसेल आणि समजा तो खूप असा खेळणारा मुलगा एकदम झोपेत मलूल असा जर वाटत असेल, तर मात्र अभावानेच आढळणारे याच रोगाची काही पुढची लक्षणं आहेत, पिम्स म्हणतात त्याला, त्याबद्दल मी जास्त सांगत नाही, पण मग तुम्हाला ते डॉक्टरांना सांगायला पाहिजे की या मुलाला असे असे त्रास होत आहेत, तर ह्याच्यासाठी आम्ही काय करावं त्याची उपाययोजना डॉक्टर नक्की करतील। आता कोरोना झालेला समजा एखादी फॅमिली आहे, आईवडिलांना कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे, त्याच घरामध्ये वयोवृद्ध आहेत, त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे, आपण घाईघाईने काय करतो, त्यांना किंवा मुलांना लगेच दुसरीकडे शिफ्ट करतो, तर असं करू नका। कारण जेव्हा घरामधल्या दोघा तिघांना कोरोना झालेला आहे तेव्हा त्याच इन्क्युबेशनमध्ये ती लहान मुलं आहेत, ती वयोवृद्ध माणसं आहेत, फक्त त्यांचं प्रेझेंटेशन अजून झालेलं नाही आहे। कदाचित तुम्ही त्यांना दुसऱ्या कुटुंबामध्ये शिफ्ट केल्यानंतर त्या कुटुंबामध्ये ती तोच करोना आणू शकतात आणि अशा रीतीनं ह्याचं संक्रमण वाढत जाऊ शकतं।
मग मुलाला घरी काय करायचं? आता घरी मी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांना सांगून त्यांच्या सल्ल्याने औषधं घ्यायची. त्या मुलाला साधारण एक दोन एक वर्षाच्या नंतरच्या मुलांना आपण मास्कचा वापर करावा, केअरटेकर हा एकच असावा अशावेळी घरामध्ये, आणि त्या केअरटेकरनी त्या मुलाला स्वतःही मास्क लावावा, त्या मुलालाही मास्क लावावा, आणि जास्त त्याला धावपळ न करून देता आराम करून त्याला औषधं घेऊन त्याला त्यातनं बाहेर काढावं. दुसरी एक गोष्ट नेहमी आमच्या पाहण्यामध्ये येते ती अशी की लहान मुलांना घेऊन त्यांचे आईवडील हे संध्याकाळी म्हणा किंवा सुट्टीच्या दिवशी म्हणा अजूनही रस्त्यावरून फिरत असतात, समुद्रकिनारी घेऊन जातात, ट्रीपसाठी घेऊन जातात. कृपा करून असं करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे भावनिक होण्यापेक्षा वास्तविक हा. म्हणजे काय की आजारी मुलाचे पापे घेणं किंवा त्यांना मिठ्या मारणं किंवा त्यांच्या जास्त जवळीक करणं त्यावेळी ती आजारी असताना हे पण कमी करा. बऱ्याचशा वेळेला असं आढळतं की हे सगळं आम्ही जर बघत असतो पण आईवडील ते पाळत नाहीत, तर कृपा करून एवढं तारतम्य ठेवलं तर खूप बरं होईल. आता नेहमी आम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न मी त्याची उत्तरं द्यायची इच्छा आहे माझी. पहिला प्रश्न असा की एखाद्या आईला म्हणजे बाळ झाल्यानंतर तिचा प्रश्न असतो की मी या माझ्या बाळाला अंगावरचं दूध देऊ का? आता स्तनपान ही जी गोष्ट आहे ही आईने नक्की करावी, कारण दुधातून हा करोना व्हायरस संक्रमित झालेला अजून तरी आढळला नाही आहे, त्यामुळे त्याचा काहीच धोका नाही आहे. दुसरा नेहमी आढळणारा प्रश्न, आम्हाला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की मला पहिल्या 3 महिन्यात किंवा नंतर करोना झाला होता तर माझ्या बाळाला पण करोना होईल का प्रसूतीनंतर? तर ह्याचं उत्तरही खूप समाधानकारक आहे. अभ्यासांती असं कळलं आहे की 3% फक्त हा करोना हा त्यांच्यामध्ये पण येऊ शकतो, पण आनंदाची गोष्ट अशी आहे की हा अत्यंत सौम्य असतो, मुलांना त्याचा काही त्रास होत नाही. आणि आता सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे व्हॅक्सिन कधी येणार? मोठ्या माणसांनी व्हॅक्सिन घेतलं, वयोवृद्ध माणसांनी तर आधीच घेतलं, मुलांच्या व्हॅक्सिनचं काय? 16 ते 18 वर्षाखालील मुलांचं व्हॅक्सिन अजून विकसित झालेलं नाही आहे. आज मितीला नाही आहे पण ते नक्की येईल, आणि व्हॅक्सिन घेऊनसुद्धा आपल्याला त्याचं प्रोटेक्शन संरक्षण मिळू शकेल. आता तुम्हाला एक विनंती करायची आहे जाता जाता, ती म्हणजे डॉक्टर त्यांचं रेग्युलरली त्यांचं काम करतायत, स्वतःचा जीव धोक्यात टाकून आपलं आपलं काम करतायत, हॉस्पिटलमध्ये काम करतायत, क्लिनिकमध्ये काम करतायत, नर्सेस त्यांचं काम करतायत, रोग्याच्या अत्यंत जवळ जाऊन त्यांनासुद्धा कितीतरी सेवा करायला लागती आहे, औषध योजना करायला लागती आहे, पोलीस अधिकारी त्यांचं काम करतायत, बिचारे 24 तास रस्त्यावरती आहेत, सतत आपल्याला मदत करायला तत्पर आहेत, हे सगळं स्वतःचं कुटुंब जीव सगळं धोक्यात टाकून करतायत. महानगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छता ठेवण्यात मदत करतायत, अधिकारी त्यांना मदत करते, एवढे सगळेजणं तुम्हाला मदत करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून करतायत, हे सगळं करतायत. तर तुम्हाला निदान आरोग्याचे साधे नियम म्हणजे मास्क लावणं, अंतर ठेवणं, उगाचच रस्त्यावरती एकमेकांशी गप्पा मास्क खाली घेऊन गप्पा मारणं हे सगळं तुम्हाला टाळायला पाहिजे. एवढे आरोग्याचे नियम जरी तुम्ही पाळलेत आणि स्वतःची वैयक्तिक स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता ठेवलीत, साबणाचा उपयोग, हात धुण्याचा उपयोग हे तर आपण वारंवार पाहिलेलंच आहे, सॅनिटायझरचा वापर, या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण ह्या करोनावर नक्की लवकरात लवकर मात करू शकू असा आम्हा डॉक्टरांना तरी विश्वास आहे, आपल्याला पण आहे ना. धन्यवाद.